सूर्याचे संक्रमण. मुलांनो, आपण वेगवेगळ्या तारकासमूहांची माहिती पाहिली आहे. आता आपण सूर्याचे संक्रमण राशींमध्ये कसे होते ते एका कृतीवरून समजून घेऊया. प्रथम, आपल्या वर्गातील 12 मित्र वर्तुळावर उभे करा. एक मित्र म्हणजे एक राशी, व प्रत्येक मित्राला त्यांच्या राशीचे नाव असलेली पाटी द्या. वर्तुळाच्या केंद्रस्थानी एका मित्राला सूर्य म्हणून उभे करा, आणि त्याभोवती स्वतः पृथ्वी आहात असे समजून सूर्य असलेल्या तुमच्या मित्राकडे पाहत त्याच्या भोवती गोलाकार फिरत राहा. आता गोलाकार फिरत असताना, सूर्याकडे पाहत असता सूर्य तर दिसेलच, पण सूर्याच्या पाठीमागील एखादा तारकासमूह पण दिसू शकेल. सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे त्याच्या मागील राशी दिसत नाहीत, पण ती राशी प्रत्यक्षात असते. यावरून असे लक्षात येते की पृथ्वी सूर्याभोवती कक्षेमध्ये फिरत असताना सूर्याच्या मागील राशी दिसत नाहीत, परंतु प्रत्यक्षात त्या राशी अस्तित्वात असतात. मुलांनो, आता हे चित्र पहा. यामध्ये एक मुलगी फुलदाणीकडे पाहते आहे. ती फुलदाणी पाहत असताना त्या मुलीला ती फुलदाणी तर दिसतेच, पण फुलदाणीच्या पाठीमागे असणारी झाडे देखील दिसत आहेत. म्हणजेच सूर्याकडे पाहणाऱ्या निरीक्षकाला सूर्य दिसेलच, पण सूर्याच्या पाठीमागील एखादा तारकासमूह पण दिसू शकेल, परंतु तो सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे दिसत नाही. प्रत्यक्षात मात्र तो तारकासमूह तिथेच असतो. जेव्हा पृथ्वी आपले स्थान बदलते, तेव्हा सूर्याच्या पार्श्वभूमीवरील रास बदलते. यालाच आपण सूर्याने एखाद्या राशीत प्रवेश केला किंवा संक्रमण केले असे म्हणतो. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याचे मकर राशीत संक्रमण होत असते. आता ही आकृती पहा. आकृतीत दाखवल्याप्रमाणे जेव्हा पृथ्वी ए या ठिकाणी असते, तेव्हा पृथ्वीवरील निरीक्षकाला सूर्य वृश्चिक राशीत आहे असे वाटते. जेव्हा पृथ्वी ए पासून बी पर्यंत प्रवास करते, तेव्हा निरीक्षकाला वाटेल की सूर्याने वृश्चिक राशीतून तूळ राशीत संक्रमण केले आहे, आणि जेव्हा ती ए पासून सी पर्यंत प्रवास करेल, तेव्हा निरीक्षकाला वाटेल सूर्याने कन्या राशीत प्रवेश केला आहे. अशाच प्रकारे पृथ्वीचे भ्रमण जसजसे पुढे जाईल, तसतसे सूर्याने वेगवेगळ्या राशीत प्रवेश केला आहे असे पृथ्वीवरील निरीक्षकाला वाटेल. आपण आपल्या घरातील मोठ्या वडीलधाऱ्या माणसांच्या तोंडून मृग नक्षत्र लागले असे ऐकले असेल. म्हणजेच या काळात पृथ्वीवरून पाहिले असता सूर्याच्या पाठीमागे मृग नक्षत्र असते हे आपल्या लक्षात येईल.